ॐ गं गणपतये नमः। ॐ श्री साई नाथाय नमः। हरिभक्त परायण दास गणों कृत श्री साईनाथ स्तवन मंजरी। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयूरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या लंबोदरा पाहि माम श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश म्हणून म्हणती गणेश। तू संमत सर्वशास्त्रांस मंगलरूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी तू शब्दसृष्टीची स्वामिनी। तुझे अस्तित्व म्हणूनी व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाचे सर्वथा। तुझी अवघ्यात अगाध सत्ता नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया हे सगुण रूपा पंढरीराया कृपार्णवा परम सदया पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर अवघी शास्त्रे विचार करिती तुझा स्वरूपाचा। पुस्तकज्ञानी जे जे कोणी त्या तू न गवससी चक्रपाणी। त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित। तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा हे नररुंड मालाधरा हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम जाचे ओठी त्याचे दैन्य जाय उठा उठी। ऐसा आहे धूर्जटी महिमा तुझा नावाचा। तुझा चरण वंदून मी हे स्तोत्र करितो लेखन। यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता इंदिरा कुल दैवता श्री तुकारामादि सकल संता तेवी अवघ्या भाविकांसी। जय जयाजी साईनाथा पतित पावना कृपावंता। तुझा पदी ठेवितो माथा आता अभय असूदे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा तूची विष्णु नरोत्तमा। अर्धांगीती जाची उमा तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर तू ज्ञाननभीचा दिनकर। तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू। तू हीन दीना चिंतामणी तू तव भक्तां स्वर्धुनी। तू बुडतियांना भव्यतरणी तू भीतांसी आश्रय। जगाचे आद्य कारण जे का विमल चैतन्य ते तुम्हीच आहा दयाघन। विश्वहा विलास तुमचाची। आपण जन्मरहित मृत्युहीना आपणा प्रत तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून का तेथ उपळले। ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन म्हणून लाघले अभिधान। जरा ऐसे तिज लागून जलाभावी खाचची। लागला आणि आटला हे मुळी ठावेन जला का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी। खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था येतीसी। नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमलवारी। खाचा अनंत होती जरी तरी न पालट तो याचा। म्हणून अजन्मा आपण मी म्हणतसे दयाघन। अज्ञान नगाचा कंदना करण्या भावे वज्र तुम्ही। ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर। हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने। त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळत। जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे। आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित। का की जेथेन संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची। मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते। जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे भूवरी होता त्याचे
भेद होती अनेक। जे गोदेचा पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कूपात तैसी न त्याची योग्यता। संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी, आम्ही थिल्लरकूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा। आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात, का की पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची। पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा। मेघगर्भीच्या उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले त्याने पदगुण स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी। तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ, त्या पवित्र पिंडा प्रत संत अभिधान शोभतसे। म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता। जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी। पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी, त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी। पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी। प्रत्येक संवत्सरी जुने जावून नवे वारी, येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया। शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधुवर, हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा। ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयसी सनत्सनक सनंदनाचा। मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर, शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका। ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्यमी। ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदेव्रत, आपण पूर आलात साईनाथा निश्चये। म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करितो वंदना, महाराज माझ्या दुर्गुण पाहून का किमपीही। मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका। लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस, गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी। माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची। परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरीन होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी। मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका, आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते। बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते, हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा। हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू, भवाब्धीचे भव्यतारू तूच असी निश्चये। तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञाननभीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा। हे पुण्यवंता परम पावना, हे शांतिमूर्ती आनंद घना, हे चित्स्वरूपा परिपूर्ण, हे भेदरहिता ज्ञान सिंधो, हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीचा निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्रामा, प्रसीद प्रसीद मजप्रती। तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंदर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ। तू तूच बोधला सावता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू। ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची, ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते।
कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली। श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कुणी म्हणाले यदुभूषण, कुणी म्हणाले गुराखी। यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी। तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी, ते तुम्हा म्हणतसे। मशीद आपुले वसती स्थान, विंधा वाचून असती कान, फात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा। तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघन, निश्चय होत आमुचा मना की आपण हिंदू म्हणुनी। परिभेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक, परी जिज्ञासु भाविक, त्यान वाटे महत्वयांचे। आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपण प्रति, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती, आहात आद्य कारण। यवन हिंदूंचे विपट आले, म्हणून तदैक्य करण्या भले, मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तांस दावावया। आपण जात गोतातीत, सद्वस्तु जी का सत, तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी। तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुढे शब्द टिकतील कोठुनी। परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला, का की शब्द हेच स्तुतीला साहित्या हेत व्यवहारी। म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन, ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे। संतांची योग्यता भली देवाहून आगळी, अजादुजास नाही मुळी स्थानजवळ साधूंच्या। हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने। गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद। उलट राजाचा उद्धार केला, चिरंजीव करूनी सोडिला, ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी। संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण, संत सुखद रोहिणी रमण कौमुदीती तत्कृपा। संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ, संत इक्षू रसाळ रसनभाळी तत्कृपा। संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती, उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे। गोदावरी जलात मळकटतेच धुवाया येत, निर्मळते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी। जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले, होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात। येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठाघाट, जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा। तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान, अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था। आम्ही जन हे संसारी मळताहो वरच्यावरी, म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव। गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर, तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी। तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार, तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशु। त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया, सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर। वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन, तरी त्या तरु लागून छाया तरु कोण म्हणे। तुमच्या कृपेवीण पाही जगात बरे होणे नाही, अर्जुनाला शेषशायी सखा लाघला धर्मास्तव। सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराणा, संतांमुळेच मोठेपणा लाघला श्रीहरीसी। ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी, सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच। दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर, चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया।
संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे। फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया। बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून। जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले। सवाहात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन। वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बीमोड केलात उदिने। वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती। असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी। तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी। अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थन राहिला। पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये। सागराची शमवावया तहान जलन महिठाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी। जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया। हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक। व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया। बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे। आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो। कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो। धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी। सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होतसे। धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून। तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास। मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मगती पवित्र सहजची। दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी। शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा। भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा। मन माझे दक्षण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे। आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा। प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया। पाहि माम नाथा शिर्डी ग्राम निवासिया। श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका। सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती
जगत्त्रयालयानेता रुद्रतो तू सनिश्चिति तुज वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाथ सर्वांचा हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ति संशयाचा त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु वत्समी ताने तू इंदुचंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहानमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणु हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करुन मी करितो साष्टांग नमन पापताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गायमी वासरू तू मायमी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवो निया दुर्बुद्धि घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीचा सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती ही चरीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रहसाचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणा मध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठनकर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायु धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात
तिथि गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी। श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी, पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध। महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले, प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी। लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार, दासगणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा। स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी, तारक हो भवसागरी, हेच विनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा। श्री हरिहरार्पणमस्तु। शुभम भवतु पुंडलीकवरदा हरिविठ्ठल। सीताकांतस्मरण जय जय राम। पार्वतीपते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।